विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन जादू या ठिकाणी आपण बघणार आहे. भागाकाराची जादू आपण बघणार आहे. तुम्ही म्हटले त्याचा गुणाकार लय झालं, गुणाकार आम्ही व्हायरल केलं, 5 लाखाच्या वर घेऊन गेलो गुणाकाराला. भागाकार आहे परंतु भागाकार न करता भाग द्या, म्हणजे करायचं भागाकारच आहे पण भागाकार करायची गरजच नाही. तुमच्या समोर जादूगार उभा आहे आणि आज एक जादू तुम्ही शिकणार आहात. असेच पंडे, अशाच ट्रिक्स तुम्हाला सगळ्या गणित आणि बुद्धिमत्तेचे मी घेऊन येत राहणार आहे. तुमच्या समोर असणार आहे एखादी संख्या, तुम्हाला करायचा आहे भागाकार, उत्तरही तुमचं येणार आहे पण भागाकार न करता, असं हे जरा हटके समीकरण आहे, वेगळा हा कार्यक्रम आहे आणि फक्त 3 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे. एकदा सराव झाला ना 3 सेकंद अति झाले याच्यासाठी लक्षात घ्या. चला पटपट सगळ्यांनी जॉईन व्हा अभ्यास कट्ट्यावर. अभ्यास कट्टा युट्यूब चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा, तिथे आपण आता लाईव्ह सेशन सुरू करतोय. आणि अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर तुम्हाला रिपब्लिकन ऑफर अंतर्गत विविध कोर्सेसला नवीन बॅचेसला प्रवेश या ठिकाणी सुरू आहे. आता नेमकं काय कशा पद्धतीने सेट हा कार्यक्रम जमणार बघूया आपण. बघा वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आपण घेऊया. भागाकार न करता भागाकार करायचा आहे तुम्हाला. ओके, वही पेन घेऊन बसा, वही पेन घेऊन बसा आणि पटापट उत्तर द्या, कारण तुमच्याकडून सुद्धा मी काही सोडवून घेणार आहे. आता एखादी संख्या अशी आहे की जिच्या छेदस्थानी 5 आहे. काय? 5 छेदस्थानी असणाऱ्या संख्येचा भागाकार आम्हाला करायचा आहे. तिचा भागाकार आम्हाला करायचा आहे. टेक्निक तुम्हाला सांगतोय. समजा एक संख्या आपण घेतली की चलो 147/5 तुम्हाला करायचा आहे, बरोबर आहे. उत्तर तुम्हाला काढायचं आहे. आपलं टेक्निक काय सांगतंय, आपलं टेक्निक काय सांगतंय, तुम्हाला इथे भागाकार करायचंच नाही सेट, तरी उत्तर येतं. लय सोपं, लय सोपं. काय करायचं माहिती का? 147/2 ने गुणायचं. 2 ने गुणा, 2 × 7 = 14, 7 × 1 = 1, 2 × 8 = 1 = 9, 2 × 1 = 2, 294. आमचं काय आलं? उत्तर आलं छेदस्थानी 5 आहे. एक अंकी संख्या छेदस्थानी आहे म्हणून एका उजवीकडून एका संख्येनंतर या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं. 29.4 हे उत्तर येतं का? बघा कॅल्सी काढा, उत्तर बघा, उत्तर बरोबर येतंय की नाही मला सांगा. अजून घेऊ आपण, अजून गाणे आपले होणार आहेत. पटापट 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 जमलं पाहिजे, कार्यक्रम एकदम सोपा झाला पाहिजे. आलंय उत्तर, किती जणांचं आलंय? 29.4. पुढे घेऊ आपण. चला तुम्हाला दिलं समजा 1734/5 आणि करायचंय भागाकार तुम्हाला. 1734/5 मग 5 ने शेवटी 4 आहे, कशाला भाग देत बसायचं शेट? आपला फंडा, आपला फंडा तुमच्या सोबत आहे. बघा काय करायचं, 5 ने भाग आहे ना, गुणिले 2 करा. गुणाकार तर आपल्याला येतो 2 × 8 बरोबर आहे, 2 × 3 = 6, 2 × 7 = 14, 7 × 1 = 1, 2 × 1 = 2 आणि तो 1 × 3. इथे एकेरी संख्या 5 आहे, पॉइंट इथे दिला 346.8. माझं उत्तर येतंय, तुमचं येतंय का? एकदा चेक करून बघा. किती किती कमी वेळेत उत्तर येतंय. उत्तर आले पाहिजेत, कमी वेळेत आले पाहिजेत. पट 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 लाईक करायचं या लाईव्हला, शेअर करून टाका आपल्या मित्रांना आणि होऊन जाऊ द्या, दाखवून द्या आपली जादू सगळ्यांना. जमतंय का? यस यस यस, जमलं पाहिजे, जमलं पाहिजे. मी पुढे जातोय, पुढे आणखी एक घेऊ, आता मोठी घेऊ. चला लय सोपं सोपं झालं, थोडस अवघड घेऊ अजून. किती अंकी येऊ द्या संख्या? भागाकार तर जमला पाहिजे, सोप्या पद्धतीने सांगतोय तुम्हाला. पण हे लहान लहान टेक्निक्स तुम्हाला जर एकदा माहीत झाले का, तुम्ही गणितामधले बाप माणसं म्हणायला लागतात, डॉन म्हणायला लागतात. अजून एक देतो मी, चला 5628/5, 5258/5 या ठिकाणी मी घेतला आणि तुम्हाला सांगितलं भागाकार करा. भागाकार करा सांगितलं, करायचं काय, करायचं काय, बस गुणाकार करून टाकायचंय. गुणिले 2, गुणाकार लय सोपा आहे. 8 × 2 = 16, 7 × 1 = 1, 2 × 3 = 6 आणि तो 1 × 7, 2 × 2 = 4, 2 × 12 = 12, 7 × 1 = 1, 2 × 5 = 10 × 1 = 11, 11 × 24 = 76 आमचं उत्तर येतंय. काय येते? 11 × 24 = 76. आम्हाला एका संख्येनंतर पॉईंट द्यायचा उजवीकडून. 11 × 247.6 आमचं उत्तर आलं पाहिजे. 11 × 247.6
येतं माझ्यापेक्षा फास्ट उत्तर आणतात काही जणांचं 248 काय येते नाही चुकलं नाही पाहिजे इथे चूक चालणारच नाहीये इथे चूक चालणारच नाही चला अजून एक देऊन टाकतो तुम्हाला मी 247/5 करा पटकन कसं आहे तुम्हालाही थोडस होमवर्क पाहिजे की नाही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे 247/5 एकदम कमी वेळेत उत्तर आलं पाहिजे आपल्याकडे वेळ नाही वेळ नाही आपल्याकडे वेळेचा अभाव आहे आपल्याकडे सध्या रिपब्लिक ऑफर चालू आहे अभ्यास कट्टा या ऍप्लिकेशनवर नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि फीस एकदम कमी आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फीसमध्ये सर्वात बेस्ट स्टडी मटेरियल तुम्हाला या ठिकाणी आपण देतोय अभ्यास कट्ट्यावर एसटीआय आरसीपी ऍपवर एमपीएससी स्टडी पॉईंटवर नवीन बॅचेस इथे आहेत रेकॉर्डेड प्लस लाईव्ह आहेत म्हणजे तिथे रेकॉर्डेड सुरुवातीला आपण त्याला म्हटलं होतं पण लाईव्ह सेशन सुद्धा घेतोय हे लाईव्ह सुद्धा अभ्यास कट्ट्यामध्ये बॅचच्या विद्यार्थ्यांना दिसतंय ओके रिपब्लिक डे ऑफर आहे पुढचे 2 दिवस सगळ्यांनी जॉईन होऊन जा पटपट पटपट ऍप डाऊनलोड करून घ्या अभ्यास कट्टा नावाचं आपलं युट्यूब चॅनल सुद्धा आहे ते चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा तिथे आपण काही लाईव्ह घेणार आहे आता नवीन लाईव्ह आपले तिकडे होणार आहे सगळ्यांनी तिकडे सबस्क्राईब करून ठेवा ओके उद्या सकाळी 9 वाजता आपण एक पुन्हा गणिताचं लाईव्ह घेतोय टाइम अँड वर्क उद्या सकाळी 9 वाजता 9 AM टाइम अँड वर्क म्हणजे आता तुमचं सगळं आणि सगळ्या ट्रिक्सच असणार आहे सगळं ट्रेकी कार्यक्रम चालणार आहे आपला उद्या सकाळी 9 वाजता हजर राहायचं सगळ्यांनी अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर किती जणांचं आलंय उत्तर येतंय 49.4 उत्तर येतंय बरोबर आहे का एकदा चेक करा अजूनही एक देतो चला अजूनही एक देतो 1724/5 करा 1724/5 काय उत्तर येतंय बघा वही पेन घेऊन बसता बरं मला आहे ना ऍक्टिव्ह मुलं पाहिजे असा बसलाय ढिंबर असं काहीच नाही करत तो तसं नाही पाहिजे मला इथे पाहिजे मला उत्तर पाहिजे मला वही पेन घेऊन पाहिजे चला खूप सारे जण या ठिकाणी जॉईन होत आहेत आपल्या मित्रांपर्यंत लेक्चर शेअर करत चला पटपट पटपट पटापट पटापट या ठिकाणी सगळ्यांनी उत्तर द्या ऍक्टिव्ह बना येत आहेत उत्तर काही सेकंदामध्ये उत्तर येत आहेत किती जणांचं आलंय उत्तर लाईव्ह मध्ये आता नंतर जे लाईव्हच्या नंतर बघतील का त्यांना सांगतो काहीचे उत्तर चुकताय 344.8 उत्तर येत आहे किती जणांचं येत आहे बघा बरोबर आहे का एकदा चेक करा कॅल्सी घ्या आता पुढचा फंडा पुढचं ट्रिक आपण बघूया आता आहे ना ज्या संख्येच्या छेदस्थानी 25 आहे 25 छेद असलेल्या संख्येचा भागाकार ओके आता इथे काय टेक्निक आहे माहिती का तुम्हाला जादू या जादू बघू आपण एक घेऊन टाकू 735/25 मी म्हटलो समजा 25 पाडा कुठे म्हणत बसायचा बरोबर आहे मी कशाला 25 पाडा म्हणत बसायचा 5-15 पर्यंत ठीक आहे लय सोपा कार्यक्रम करून टाकू ना आपण सोपा कार्यक्रम करू आधी 5 ने भाग द्यायचो आता 25 आलाय ना खाली गुणिले 4 करा फंडा ओके करा गुणिले 4 4 5 20 अच्छा 2 4 3 12 12 2 14 4 7 28 28 आणि तो 1 29 29 40 आमचं उत्तर येत आहे परंतु खाली 25 आहे 2 अंकी संख्या आहे म्हणून इकडे 2 संख्येनंतर दशांश चिन्ह द्यायचं 29.40 उत्तर आलं पाहिजे बघा खूप सारे जण चुकतायत खूप सारे जण बरोबर येत आहेत उत्तर चुकलं नाही पाहिजे गुणाकार चुकवू नका बरं गुणाकार चुकवू नका मित्रांनो तुम्हाला गुणाकार येतो गुणाकार येत नसेल आपल्या गुणाकाराच्या ट्रिक्स बघा आधीचे लेक्चर बघा तुम्हाला अभ्यास कट्ट्यावर भेटतील एसटीआरसीपीवर भेटतील एमपीएससी स्टडी पॉईंटवर फुल व्हायरल झाले आपले व्हिडिओज फुल व्हायरल झाले दररोज म्हणजे खूप म्हणजे 5-5 लाख प्लस आपले मॅथ रिजनिंगचे व्हिडिओज बरेचसे तुम्ही व्हायरल केले अगदी मनापासून तुमचे आभारी आहो मी म्हणजे मला कळालं की आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता आता शिकवावं लागणार आहे आपल्याकडे मुलं बघतायत गणित बुद्धिमत्तेचा जादूगार म्हणून म्हणजे माझी जबाबदारी वाढवली तुम्ही की तुम्ही घ्या ट्रिकचे लेक्चर घ्या आम्ही रेडी आहे आम्ही व्हायरल करतो तुम्हाला त्याच्यामुळे आता गणित बुद्धिमत्ता धमाका चालू होणार आहे आपला पुढे सगळा ऍपवर चालणार आहे ये सक्सेस की वाले भाऊ ये ट्रिक्स आहे राव या हे 4 कुठून आलं हे विचारायचं नसतं रे जादू येते जादू मध्ये तो जादूगार इथून याच्यातून त्याच्यातून काढतो काहीतरी बाहेर पाणी आलं बाहेर कुठून आलं विचारायचं तू जादूगार आहे म्हणून तर ती जादूगार काय झालं म्हणायचं जादू का म्हणतो त्याला आपण भाऊ ते विचारायचं नाही फंडा सांगितला 4 खत्ता 5-2
चारला पंचवीसला चार बघू आणखी एक घेऊ आणखी एक घेऊ किती जणांनी तर बघू एक्क्याऐंशी बारा भागिले पाच हे पंचवीस एक्क्याऐंशी बारा भागिले पंचवीस तुम्हाला करायचंय उत्तर बघू किती जणांचं येत आहे काय करायचं पंचवीसने भाग दिला अरे काय रिपीट सांगायची गरज इथे पंचवीसने भाग द्यायचा चारने गुणांना भाऊ चारने म्हणजे चार पंचवीस वीस वीसचा शून्य आला आजच्याला दोन गेला हे गुणाकारतच जमतो ना चार त्रिक बारा बारा तुम्ही आधीचं वीस होतं बारा ते ह्या आजच्याला दोन आलं होतं चौदा घेतला मग चौदा ते चार आजच्याला पुन्हा एक आला चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस ना आजच्याचा एक घेतला एकोणतीस झालं ना एकोणतीसशे चाळीस आणि इथे पंचवीस म्हणून तिथे दोन नंतर पॉईंट दिला आता याचं उत्तर बघा काढून मोकळे झाले तुमचे अरे आपली कमेंट्स बघा रे इतर पोरांचे कमेंट्स बघा आता इथे इथे पुन्हा चार नाही म्हणायचं बस फंडाय भाऊ ही जादू आहे चार म्हणजे जादू आहे चार हा जादूने आणलाय आपण चार कुठून आला जादूने आणला चार खाली पंचवीस आहे वरती चार निघून खाली पाच आला वरती दोन निघून जादू बघा चार निघून लो चार दोन्ही आठ चार एक चार चार एक चार आठ चौक बत्तीस म्हणजे इथे दोन नंतर पॉईंट दिला तीनशे चोवीस पॉईंट अठ्ठेचाळीस उत्तर आलं पाहिजे येत असेल ओके मध्ये कार्यक्रम एकदम गुणाकार कसा आडवा गुणाकार करायला शिकून घ्या बरं पटपट पटपट गुणाकार तेवढं जमलं पाहिजे नाहीतर मग आमचं डोकं मंद असं समजायचं आम्ही सराव करत नाही आम्हाला वेळ नाही अभ्यासायला मग आम्ही व्हीआयपी आहे जर गुणाकार जमत नसेल तर मग अवघड आहे तुमचं बेसिकचे लेक्चर बघा सगळे घेतले मी आपलं मॅथ रिजनिंगची स्वतंत्र बॅच आहे अभ्यास कट्ट्यावर हे ऍप्लिकेशन आहे अभ्यास कट्टा अभ्यास कट्टा अभ्यास कट्टा ओके याच्यावर बॅच आहे मॅथ रिजनिंगची आणि फीस किती माहिती मॅथ रिजनिंगची बॅचची सध्या रिपब्लिक ऑफर मध्ये मला वाटतं काहीतरी दोनशे नव्याण्णव रुपये फीस रे म्हणजे ती सांगायला आज वाटते खरं सांगतो तुम्हाला एवढं क्वालिटीचं मटेरियल देतोय आपण ते उद्या वाढेल उद्या आठशे हजार होईल पंधराशे होईल पण आजची फीस सांगतोय एवढ्या कमी फीस मध्ये गणित बुद्धिमत्तेचे दीडशे प्लस लेक्चर दिले नोट्स दिले किती का दिले म्हणजे एवढं तुम्हाला महाराष्ट्रात कोणी देत मला माहिती ना जाऊन बघा कुठे जा क्लास वाले ते एक दिवस बसू देणार नाही तुम्हाला फिजिकल मध्ये चला पुढे जातोय पुढच्या मुद्द्याकडे जातोय मी पुढचं बघूया आणखी एक घेऊ थोड्या अवघड घेऊ आता अठ्ठावन्न बासष्ट भागिले पंचवीस दिलं मी तुम्हाला समजा चला अठ्ठावन्न बासष्ट भागिले पंचवीस पटकन काय पंचवीसने भाग द्यायचा आहे तुम्हाला टेक्निक काय सांगितलं मी जर भागाकाराच्या ठिकाणी पंचवीस आला इथे छेदस्थानी तर इकडे चारने गुणून टाका विषय क्लोज चार का आला हे विचारायचं नाही तो जादू जादू येते आपली काय चार दोन्ही आठ साईन चौक चोवीस आजच्याला दोन आठ चौक बत्तीस बत्तीस दोन चौतीस आजच्याला तीन चार पंचे वीस वीस आणि तीन तेवीस आणि पंचवीस इथे खाली आहे दोन अंकी संख्या आहे म्हणून दोन नंतर या ठिकाणी पॉईंट दिला दोनशे चौतीस पॉईंट अठ्ठेचाळीस आलं पाहिजे आणि येतंय तुमच्यातले खूप सारे जण काढतात म्हणजे तुम्हाला कळतंय तुम्हाला कळतंय हे येडय का रे चारने का गुणा याला सांगितलं रे बाबा हे टेक्निक ट्रिक आहे रे ती टेक्निक आहे ते तुला तुला शॉर्टकट ट्रिक्स कशाला म्हणते कळतं का तुम्हाला रे काही येडे म्हणे प्रश्न करत रे पोरे टाइमपास करून करतात राव तुम्ही लक्षात ठेवायचा फंडा आहे तो भाऊ फंडा कळतो तुला फंडा हा फंडा कळतो फंडा फंडा कळतो फंटर माहिती फंटर तेच पुन्हा मॅजिक आहे भाऊ ती मॅजिक आहे जादू आहे ती हा चलो पुढे जातोय आपण आता बघू तुमच्याकडे तुमच्यात किती जादू आहे रे बघूया चला देतो तुम्हाला बत्तीसशे पंचवीस भागिले पंचवीस काढा उत्तर बत्तीसशे पंचवीस भागिले पंचवीस काढा उत्तर उत्तर काढा पटापट पटापट उत्तर द्या पटापट उत्तर द्या किती जणांचं येतंय जे सांगितलं पटपट देत चाला रे पटपट देत चाला उत्तर मला वेळ नाही आपल्याकडे बरं वेळ नाहीये आणखी एक सांगतो चला आठशे पंचवीस भागिले पंचवीस काढा उत्तर उत्तर काढा पुढे चला अजून घ्यायचे आपल्या टाईप्स घ्यायचे उद्या आपण काम आणि कार्य बघणार आहे आपण वेळ आणि काम टाईम अँड वर्क सहा असे टॉपिक बघणार आहे म्हणजे त्याचे टाईप्स कोणत्या परीक्षेला येऊ द्या काही येऊ द्या तुमचं उत्तर चुकलं नाही पाहिजे किती जणांचं येत आहे भाऊ पहिल्याचं उत्तर किती जणांचं येत आहे दुसऱ्याचं किती जणांचं येत आहे करायचं काय रे किती सोपं सांगितलं तुम्हाला याला चारने गुणून टाका ना भाऊ आणि नंतर दोन याच्यानंतर दशम चिन्ह द्या यालाही चारने गुणा दोन नंतर दशम चिन्ह द्या येत आहेत उत्तर उत्तर येत आहेत
पंचवीस ने भाग असेल चार ने गुणून टाका, पांच ने भाग देत असेल दोन ने गुणून टाका, फंडा आहे, टेक्निक आहे। चलो चलो याचं काम संपलं, पुढे जातोय मी येऊन, पुढे जातोय मी आता जरा याच्यापेक्षा अवघड। आता छेदस्थानी जर 125 आला, काय छेदस्थानी 125 आला तर त्याचा भागाकार कसा करायचा सेट। बघा आपण असे भागाकाराचे अनेक टेक्निक ट्रिकचे लेक्चर घेणार आहे, म्हणजे तुम्ही म्हणाला आज फक्त 125 पाच चालू आहे, उद्यानंतर इतरही होत जाणार आहे सगळं आपलं वैदिक मॅथ आपण या ठिकाणी घेतोय। नितीनजी म्हणतात तुमच्यासारखे अख्खा महाराष्ट्रात कोणी मटेरियल देऊ शकत नाही, एसटीआरसीपीची बरोबरी कोणी करू शकत नाही, चप्पर फाडके तुम्ही देतायत, लव यू, सलाम आपल्या कार्याला। चला माझंही तुमच्या सर्वांना माझा सलाम आहे, तुम्ही सगळेजण एवढे सातत्याने आपल्याला रिस्पॉन्स देतायत, तुमच्यामुळे आम्ही पेटलोय, तुमच्यात आग आहे त्याच्यामुळे आम्ही पेटलोय तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र। चला 850/125 करा, 850/125। आता तुम्ही सांगा कशाला पाचने खालच्याला भाग दे, पाचने वरच्याला दे, कशाला रिकामे धंदे करायचे भाऊ? आपल्याकडे फंडा आहे ना, आपला फंडा वापरा ना, एसटीआय आरसीटीचा फंडा वापरा, खतम विषय क्लोज, 3 सेकंदात मॅटर क्लोज। 7 वाजताचं लेक्चर आहे ना गौरव भाऊ, 7 आज एनसीआरटीचं लेक्चर घेतलं आपण, जबरदस्त रक्ताभिसरण संस्था घेऊन टाकली सगळी एका लेक्चर मध्ये। उद्या सकाळी 7 वाजता हे लेक्चर राहील, अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून घ्या, तिथे राहील हे लेक्चर। चालू घडामोडीचं लेक्चर असेल कदाचित, चालू घडामोडी किंवा मराठी व्याकरणचं लेक्चर असेल, सोडणार नाही मी भाऊ, आपण एवढं लवकर थकत नाही आपण। आरंभ हे प्रचंड, आपला आरंभही प्रचंड आहे आणि शेवट सुद्धा प्रचंडच आहे, थांबत नाही आपण। तिथे काय करायचं हे बघा, वर खाली 5 आला आम्ही 4 ने, किती ने गुणलं 4 ने गुणलं, खाली 25 आला आम्ही 8 ने, हे खाली 5 आला आम्ही 2 ने गुणलं, खाली 25 आला आम्ही 4 ने गुणलं, खाली 125 आला आम्ही ना 8 ने गुणून टाकतो, विषय क्लोज। फंडा लक्षात घ्या, 8 ने गुणून टाकायचं, खाली 125 हे 8 ने गुणून टाकायचं, 800, 8 5 40, 7 4 8 8 64, 64 आणि 4 68। मात्र आता इथे खाली 3 अंकी संख्या नाही, 3 अंकानंतर पॉईंट द्यायचा, 6.8 येईल ते, नंतरचे 2 0 काही कामाचे नाही आपल्या। अरे आणलंय उत्तर, आहे की नाही सोपं? तुम्ही सांगा 125 ने भागल्यापेक्षा 8 ने गुणणं सोपं आहे ना? कधीही सोपं आहे, फायदा होणार तुम्हाला। आणि डॉन आपोआप बनत नाही, एका रात्रीत कोणी डॉन बनत नसतं, कोणी बाप माणूस एका दिवसात बनत नसतो, तुम्हाला लहान लहान टेक्निक्स पुढे जावं लागेल, गणितामधले महामहिम तुम्हाला बनावं लागेल आणि बनणार, तुम्ही बनणार। मी पुढे जातोय, पुढचं एक आणखी घेऊया आपण। 1350/125 दिलाय तुम्हाला, चला 1350/125 काय कसं काढणार? 125 कशाला भाग देत बसतात? फंडा वापरा ना भाऊ, खाली 125 आला ना बस गुणाकार करून टाका 8 ने, गुणाकार करून तुम्हाला सांगितलं मी, 800, 8 5 40, 7 4 घेतला, 8 3 24, 24 4 28, 7 4 2, 8 1 8 8 2 10, खाली 125 आहे, 3 अंकी संख्या आहे म्हणून इकडे 3 नंतर पॉईंट, 10.8 हे तुमचं उत्तर आलं पाहिजे। आणि मला याचा आनंद होतो की माझ्यापेक्षा आधी किमान 20-25-50 पोरांचे उत्तर माझ्यापेक्षा आधी येतात, म्हणजे तुमच्याकडे जे टॅलेंट आहे ना त्याचा मला अभिमान आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। हुशार विद्यार्थी मित्र इथे माझ्यासोबत जॉईन आहे याचा मला अभिमान आहे, आणि एकदम शून्यवाले विद्यार्थी का ते सुद्धा आता इथे दादागिरी करणार आहे। 0 ज्याला काही येत नव्हतं गणित बुद्धिमत्तेचा, तोही आता तो गणित बुद्धिमत्ता सोडवणार आहे, मी त्यांच्यासाठी काम करतोय, ज्याला काही येत नाही त्याच्यासाठी, जो लय तज्ञ ना त्यासाठी काही घेणं नाही मला, पण जो ज्याला येत नाही त्याच्यासाठी। चलो पुढे जातोय, महाराष्ट्रातला एक नंबर फंडा असं म्हणतायत अथर्वजी। चला पुढे जातोय आपण, पुढे जातोय, पुढचं एक आणखी घेऊ आपण फास्ट, मला स्पीड पाहिजे आता। 22475/125, 22475/125, चला एवढा मोठा भागाकार कोणा सांगितलं तुम्हाला करायचा सेट? नाहीच करायचं ना, करायचंच नाही, कशाला डोकं लावायचं उगाच? सोपं, 125 ने भाग दिला आम्हाला, इथे सरळ सरळ माहिती, 125 ने भाग दिला, 8 ने गुणून टाका, 8 ने गुणून टाका। मग 8 ने जर गुणायचं तर करायचं काय आम्हाला? 8 5 किती झाला हो? 8 5 40 झाला, 7 4 आला, 8 7 56 आणि 4 किती झाला? 60 झाला, 7 4 6 आला, 8 4 32 आणि 6 किती झाला?
38 हच्च्याला 3 आला, 8 दुनी 16 आणि 3 किती झाला 19, हच्च्याला 1 आला, 8 दुनी 16 आणि 1 किती झाला 17, 17 98 00 हे या ठिकाणी आमचं उत्तर आलं पाहिजे. परंतु आम्हाला काय करायचंय, 3 इथे सोडून पॉईंट द्यायचं आहे, 179.8 हे आमचं उत्तर आलं पाहिजे. आणि येत आहे उत्तर तुमचं, येत आहे 179.8. वही पेन घेऊन बसा, वया काळ्या झाल्या पाहिजे. एकळस कमेंट नाही, कमेंट केली नाही चालते, मी ऍप वाल्यांना कमेंटचा ऑप्शन ठेवला नाही. कॉन्सन्ट्रेशन, फुल कॉन्सन्ट्रेशन. ओके चल, या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा, जमतंय किती जणांना, कळतंय बरं, कळतंय आणि या सोपं वाटतंय सगळं काही. किती जण आहेत मला पटकन कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अरे म्हणजे थोडक्यात फंडा काय तुम्हाला सांगतो, आजचा आज आपण काय फंडा बघितला ते सांगतो तुम्हाला मी. आजचं हे टेक्निक काय बघितलं आपण, फंडा, आजचा फंडा सांगतोय तुम्हाला मी. आपण भागाकाराची ट्रिक बघितली आज आणि सरळ सांगतोय, छेदस्थानी 5 असेल तर 2 गुणायचं उत्तर आलं, छेदस्थानी 25 असेल तर 4 गुणायचं उत्तर आलं, छेदस्थानी 125 असेल तर 8 गुणायचं उत्तर आलं. आणि इथे सरळ एक अंकी संख्या असेल, एक दशांश चिन्ह द्या उजवीकडून, 2 अंकी संख्या असेल उजवीकडून, 2 नंतर दशांश चिन्ह द्या, 3 अंकी संख्या असेल उजवीकडून, 3 नंतर दशांश चिन्ह द्या. मला वाटतं कार्यक्रम एकदम ओके मध्ये या ठिकाणी झालेला आहे. तुमच्यासाठी आणखी एक उदाहरण देतोय मी, 88,520/125. मला भागाकार करून दाखवायचं पटकन, वेळ नाही गेला पाहिजे, वेळ गेलाच नाही पाहिजे, पटपट 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 मला उत्तर पाहिजे, पटपट उत्तर पाहिजे. लिहून घ्या, मी पुढे जाणार आहे. आणखी एक देऊन टाकतो उदाहरण तुम्हाला, आणखी एक उदाहरण देऊन टाकतो, 58,750/125 लिहून घ्या, दोन्ही लिहून घ्या आणि याचे उत्तर मला द्यायचे. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर आलं पाहिजे. बघा ज्यांचा ऍप ओपन होत नाही का, त्यांनी ऍप आहे ना डिलीट करायचं, पुन्हा डाऊनलोड करायचं, अनइन्स्टॉल करायचं, पुन्हा डाऊनलोड करायचं. काही इतर इंटरनेट एरर वगैरे येत असेल, एकदा मोबाईल बंद करून चालू करायचा, विषय क्लोज होऊन जातो, ओके मध्ये सुरू होऊन जातं. आता तुम्हाला रिपब्लिक डे ऑफर चालू आहे, पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीज आपण लॉन्च केले, नवीन अभ्यास करता ऍप्लिकेशनवर, नवीन 35 फुल टेस्ट आहे पोलीस भरतीच्या, अभ्यास करता ऍप डाऊनलोड करून घ्या. राज्यसेवा पूर्वची योद्धा बॅच आपण सुरू केली आहे प्री साठी, स्पेशल प्री साठी योद्धा राज्यसेवा पूर्व बॅच, ती तुम्ही जॉईन करू शकता. झिरपी आरोग्य भरतीची टेस्ट सिरीज आणलेली आहे, तलाठी भरतीच्या 22 फुल टेस्ट सगळ्याच्या सगळे अपलोड केले अभ्यास करता या ऍप्लिकेशनवर. त्याच्यानंतर कंबाईन प्रीची विजेता बॅच आणली, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, म्हणजे याच्यात आधीचे लेक्चर सुद्धा असतील, लाईव्ह सेशन सुद्धा होतील. हे लाईव्ह सेशन चालू आहे विजेता बॅच मध्ये, अभ्यास करता ऍप्लिकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. आणि फीस एकदम कमी राहू, एवढी कमी आहे, म्हणजे कंबाईनची राज्यसेवा फ्रीच्या फीस मी तुम्हाला इथे सांगायलाय, मला ते हे वाटतंय मित्रांनो, या फीस फक्त सध्या तरी 499 मध्ये तुम्हाला 4-4, 5-5 महिन्याचा ऍक्सेस या ठिकाणी आपण देतोय. आणि याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा आहे, यात लाईव्ह सेशन आहे, रेकॉर्डेड आहे, सगळं काही. त्याच्यामुळे ना वेळ घालवू नका, चांगल्या गोष्टीला लय विचार नसतो करायचा रे, चांगल्या गोष्टी लय विचार करायचा नसतो. अभ्यास करता ऍप डाऊनलोड करून घ्यायचं आणि जॉईन होऊन जायचं. चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, थांबतो या ठिकाणी. सकाळी आपण उद्या 7 भेटूया आणि 9 भेटूया, उद्या सकाळी 9 सुद्धा टाइम आणि वर्कवर आपण लेक्चर घेतोय आणि सकाळी 7 चालू घडामोडी किंवा मराठी व्याकरणाचं लेक्चर घेतोय. थांबतोय, धन्यवाद.